नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचं निधन. आणि आता आपण ठाण्यात आहोत, गडकरी रंगायत, आणि इथे जिथे अंत्यदर्शनासाठी अनेक कलाकार येत आहेत. एक असा कलाकार सर, प्रत्येकाला ऊर्जा देणारा आणि शेवटपर्यंत ते काम करत होते, रंगभूमी असेल, मालिका असेल, प्रत्येक ठिकाणी. माझं आणि अण्णांचं असोसिएशन ही 41 वर्षापूर्वीच आहे. मी 10वीत नुकता बाहेर पडलो होतो आणि त्यांच्याबरोबर टिळक आणि आगरकर या नाटकात काम केलं. त्यासाठी माझा जो शिकण्याचा प्रवास होता तो तिथनं सुरू झाला. आणि त्यात अण्णांसारख्या कलाकाराचा खूप मोठा भाग आहे, कारण इतका वर्सेटाईल, इतका अष्टपैलू आणि इतका सर्वार्थाने 24 तास कलाकार असलेला माणूस मिळणं फार कठीण आहे. आणि त्यांनी मला म्हणजे खरी त्यांची कामं बघतच मोठा झालो. अनेक कलाकारांचा जो आपल्यावर पगडा पडतो, त्यातले अण्णा सावरकर हे पहिले होते. आणि खऱ्या अर्थाने ते इन्स्टिट्यूशन होते, कारण शेवटचा म्हणजे जुनी पळी आणि नवीन पळी यांच्यातलं ते दुवा होते. 65 वर्ष ते काम करतात, म्हणजे मराठी रंगभूमीवरचे सगळे दिग्गज, ते आत्तापर्यंत काम करणारी आमच्यासारखी नवीन मुलं, आमच्यासारखी आमच्यानंतरची सुद्धा नवीन मुलं, यांच्याबरोबर कनेक्ट असलेले ते एकमेव होते. आणि त्यांच्या वयात येऊन त्यांच्याबरोबर काम करायचे हे अण्णांची फार खासियत होते. आणि काय म्हणजे खूप खूप मोठा लॉस आहे नक्कीच. आणि मला वाटतं त्यांची ती कारकीर्द आणि एक माणूस म्हणून ते शेवटपर्यंत स्मरणात राहतील. आणि ते फार महत्त्वाचं होतं, त्यांच्या अंगात जी ऊर्जा होती. आत्ताही त्यांनी 10 तारखेला मला वाटतं शेवटचं शूटिंग केलं आणि 11 तारखेला त्यांना थोडं बरं नाही म्हणून त्यांना ॲडमिट केलं. आणि दुर्दैवानी तुम्ही भावना व्यक्त केली.